जत तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या भावना इथं एक तरी एक कृषी अधिकारी आणि कृषी सहायक आणि जे काय कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्यामध्ये अजिबात ताळमेळ नाहीये आणि त्या कामामध्ये खूप म्हणजे अत्यंत म्हणजे बेशिस्तपणा आहे आणि इतर तालुक्यामध्ये जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आणि कृषी विभाग आणि इतर विभागाचा काही ताळमेळ दिसत नाही. एकमेकांच्या म्हणजे लोकांना न्याय देण्याच्या भूमिका अजिबात दिसणार नसल्यामुळं सरकार आमच्या असलं तरी सुद्धा लोकांच्या भावना आम्ही लक्षात घेऊन आज आतापर्यंत बसवराज पाटलांनी त्यांची भावना शेतकऱ्यांची भावना व्यक्त केले. आमचे सुनील पोद्दार साहेब पाणी संघर्ष समितीचे नेते त्यांनी व्यक्त केले. हिरासाहेब मुजावर साहेब सरपंच त्यांनी व्यक्त केले. कृषी अधिकारी साहेब तुम्हाला या सर्वांच्या वतीनं विनंती आहे म्हणजे आपण घेराव म्हणजे काय एक शिस्त मोडायला आलेलो नाही पण शेतकऱ्यांची सगळ्यांची तीव्र भावना ओळखून आलेले आहे. आपण तालुका कृषी अधिकारी म्हणून 116-117 महसूली गाव आहे. आपण येऊन एक वर्ष तरी झाला. किती गावची भेट दिली, किती गावची लॉगबुकमध्ये आपली वैयक्तिक स्वाक्षरी आहे, किती ज्या गावातील प्रत्येक योजनांची अंमलबजावणी झाले आणि यामध्ये बी बियाण्यांची वाटप कितीतरी दिवसांनी पाऊस यावर्षी यंदा चांगला झालेला आहे. यामध्ये बी बियाणं कुणालाच मिळालेलं नाही आणि दोन पिशवी किंवा एक पिशवी 2 किलो आणण्यासाठी 500 रुपयाची त्यांची रोजंदारी बुडवून त्यांनी 200-400 रुपये तर 1000 रुपयाला जर 1 किलो जर बी बियाणे पडत असेल तर शेतकऱ्यांनी कसं त्यांची पुढचं करावं ही एक गंभीर समस्या आहे. तुम्हाला इथं ऑफिसमध्ये फॅन खाली एसी खाली बसून कळणार नाही. याचे तुम्ही योग्य निर्णय घेणार का हे एक मोठे विषय आहे. आणि इथले तुमचे कृषी सहायक गाव लेवलला येऊन अमुकच 4 एजंट तयार केलेले आहेत. ते 3-4 एजंटना भेटलं की गावचे शेतकऱ्यांचं समाधान झालं काय ह्याची कोणी तुम्ही वैयक्तिक तालुका कृषी अधिकारी एक पालक म्हणून तुम्ही किती वेळा या गोष्टीचं तुम्ही मूल्यांकन केलंय. ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे. आम्ही कुठल्याही द्वेषापोटी कुठल्याही राजकीय स्टंटपोटी हा केलेला नाही. हा शेतकऱ्यांच्या भावना आहे आणि केवळ तुम्हाला हा विषय इशारा आहे. इथून पुढे जर आपण योग्य नियोजन नाही केलं आपलं तालुका विभागाचा कृषी प्रत्येक गावावर तुम्ही योग्य नियोजन नाही केलं तर शेतकऱ्यांची भावना त्यांच्यातली कायदा हातात घेण्याची तयारी आहे. आवाज उठवायला लागतो सामान्य शेतकऱ्यांना ही खेदाची बाब आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांधापर्यंत जाऊन मदत करणे गरजेचं आहे. तेच कृषी अधिकारी कुंपण शेत खाते की काय अशी परिस्थिती जत तालुक्यात आहे. आज युवा नेते तमणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मोर्चा काढायला भाग पाडलं ह्या कृषी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे. शेतकऱ्यांना जे प्रत्येक शेत प्लॉटसाठी बी बियाणे येतो त्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे. यांची एक फार मोठी साखळी जत तालुक्यात आहे. कृषी दुकानदार आणि कृषी अधिकारी यांची फार मोठी साखळी आहे आणि यात लाखोचा कोटीचा भ्रष्टाचार आहे. या सर्व भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना उघड पडण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे. तात्काळ ह्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं ही आमची मागणी आहे. शेतकरी बंधूंनो, आज ज्यामध्ये आपण कमी वेळेत एकत्र आलोय ह्या पद्धतीनं आपली एकी टिकवणं एकी वाढवणं तरच आपण टिकू शकतो हे सर्व शेतकरी बंधूंनी विनंती आहे. अशा पद्धतीनं आपण यांच्या विरोधात आवाज उठवला. एमएससीबी असो, कृषी असो आणि तत्सम कुठलीही खाती असो, महसूल विभाग असो, इथं प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. प्रचंड मोठी भ्रष्टाची साखळी आहे. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना अडवलं जातंय, नाडवलं जातंय. तहसीलदार असो, कृषी अधिकारी असो, इथं आमचे अक्षरशः रक्तात भाकरी भात तो पुढे हुजूर खाणारी अधिकारी मंडळी जग तालुक्यातल्या या सर्व भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुढे बोलून मी थांबतो. भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात हे कृषी अधिकारी जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि जे जे खालच्या कृषी सहायकापासून कृषी अधिकाऱ्यापर्यंत ज्यांनी जे लॉबी बनवून ठराविक शेतकऱ्यांना लाभ द्यायचं, बाकीच्या गोरगरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवायचं कार्य या ठिकाणी करत आहेत. अशा बेकायदेशीर कामाला विरोध म्हणून सर्व शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. तमणगौडा रवी पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आज या कृषी अधिकाऱ्याला घेरावा घालण्यासाठी आपण सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहोत. कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि जे तालुक्यामध्ये दुष्काळी जत तालुक्यामध्ये 200 गावं असलेल्या प्रत्येक गावात
प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि जे बी बियाणे खत बी बियाणे जे पोचवायचं काम त्यांचं काम आहे आणि जे लोकशाहीमध्ये आमचाच पगार घेऊन आमच्यावर अन्याय करत आहेत ते अधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि परत या ठिकाणी त्यांचं बदली व्हायला पाहिजे असे अधिकारी अजूनही या इतर तालुक्यामध्ये खुर्चीला चिकटून आहेत त्या अधिकाऱ्यांचं त्वरित बदली व्हायला पाहिजे यासाठी आज तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेरावा घालण्यासाठी आम्ही आलेलो सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी विजय असो।